हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते. पावसाळा चालू झालेला आहे आणि पाऊस म्हटला की आपल्याला सगळ्यात पहिले आठवतो तो चहा, भजी, वडापाव, या सगळ्या गरमागरम गोष्टी आपल्याला पावसाळ्यात आठवतात. तर मी आज तुम्हाला याच्यातलीच एक रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे वडापाव. आणि जर माझी या वडापावची रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईकचं बटन क्लिक करा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण वडापावच्या साहित्य आणि कृतीकडे वळूया. बटाट्यावड्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे 3 ते 4 मीडियम साईजचे बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. हिरवी मिरची, आलं, लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. थोडासा कढीपत्ता आणि थोडं जिरं घेतलेलं आहे. चवीपुरता मीठ, हळद घेतलेलं आहे. आणि बॅटर बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. भाजलेले ओवा आणि जिऱ्याची पूड करून घेतलेली आहे. आणि इथे मी वड्याला लावण्यासाठी लाल चटणी करून घेतलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खोबरं, दाणे, लाल मिरच्या, लसूण आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि वरतून मी खाण्यासाठी अशा 2 अख्ख्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 पाव घेतलेले आहे. आणि बॅटर बनवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे. मी इथे बटाटावडा तळण्यासाठी तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आपल्याला पहिले भाजी बनवून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी एक पॅन ठेवलेलं आहे आणि साईड बाय साईड तेल बारीक गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेणार आहोत, साधारण 2-3 चमचे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर जे कढीपत्ता घेतलेला आहे तो टाकायचा आहे. थोडा कढीपत्ता तडतडल्यानंतर आपण त्याच्यात जिरं टाकणार आहोत. आणि हे दोघी गोष्टी व्यवस्थित तेलात परतल्यानंतर जी हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ती याच्यात टाकायची आहे. मी मिक्सरमध्ये थोडं जाडसर वाटून घेतलेलं आहे, म्हणजे 3-4 लसणाच्या पाकळ्यात एक साधारण 1/2 इंच आलं आणि 3-4 हिरव्या मिरच्या. आणि हे व्यवस्थित तळल्यानंतर आपण त्याच्यात जो बारीक चिरलेला कांदा मी घेतलेला होता तो आपण टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आता कांदा थोडा परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी हळद टाकणार आहे. साधारण 1/2 छोटा चमचा आपल्याला त्याच्यात हळद टाकायची आहे. आणि हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण जो उकडून बारीक बारीक फोडी करून घेतले होते बटाट्याच्या, आपण ते पण याच्यात टाकणार आहोत. आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत. आपण बारीक बारीक फोडी करून घेतल्या आहेत तर तसंही तुम्ही ठेवू शकता किंवा थोडंसं त्याला स्मॅशही करू शकता. अशा प्रकारे तुम्ही त्याला चमच्याने आपलं जे उचटणं किंवा जो पण तुम्ही चमचा घेतला असेल त्याने थोडंसं हलक्या हाताने तुम्ही त्याला दाबून घेऊ शकता, म्हणजे एकजीव होतील सगळे मसाले ते. आणि आपण साधारण त्याला आता 2-3 मिनटं झाकून ठेवणार आहोत. थोडीशी वाफ भरू द्यायची आहे फक्त. आता 2-3 मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जे हे मिश्रण आहे ते एका दुसऱ्या ताटलीत काढून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. म्हणून आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे मिश्रण. आपल्याला या मिश्रणाला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला थंड करत थोडा वेळ आपण राहू देणार आहोत. तोपर्यंत आपण आपल्या बॅटरची तयारी करून घेणार आहोत. जे मी इथे पीठ घेतलेलं आहे, म्हणजे बेसन चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ते घेणार आहोत आपण. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडी आपण हळद टाकायची आहे. नंतर थोडंसं मीठ चवीपुरतं टाकून घ्यायचं आहे. आणि जे मी ओवा आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड करून घेतलेली आहे ती पण याच्यात टाकणार आहोत.
त्याच्याने थोडासा असं वास छान येतो. नंतर आपण लागत लागत पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते गिठोळ्या पण होणार नाही जर लागत लागत पाणी टाकलं तर, आणि व्यवस्थित ते एकजीव पण होईल ते, म्हणून आपण हळूहळू पाणी टाकायचं आहे. आपल्याला एकदम पातळी बॅटर करायचं नाही आहे, साधारण भजन जसं करतो तसंच करायचं आहे. जर खूप पातळ केलं तर त्याच्यात तेल घुसू शकतं. व्यवस्थित आता पाणी टाकून एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे थोडं घट्ट वाटतं आहे तर आपण त्याच्यात थोडं अजून पाणी टाकून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता जेवढं पातळ होईल तेवढं. आता हे जर आपलं मिश्रण थंड झालं असेल व्यवस्थित, तर आपण आता वड्यांची तयारी करून घेऊया. त्याचे असे मीडियम साईजचे छोटे छोटे आपण गोल आकाराचे गोळे बनवणार आहोत. तुम्ही तुमच्या हिशोबाने किती पण मोठा छोटा आकार बनवू शकता. मी इथे मीडियम साईजचा बनवलेला आहे असा गोल. अशाच प्रकारे आपण आपले सगळे वडे बनवून घ्यायचे आहे. जो कढीपत्ता आपण टाकलेला होता तो आपण बाजूला पण काढून ठेवू शकतो, कारण की त्याचा फ्लेवर आता आलेला आहे त्याच्यामध्ये आणि तो खाताना लागेल. त्याच्यापेक्षा आपण बाजूला काढून ठेवला तरी चालेल. किंवा तुम्हाला त्याच्यात टाकायचं असेल तर टाकूही शकता. मी इथे काढून ठेवलेलं आहे बाजूला. आता सगळेच आपण अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहे. मी इथे असे गोल आकाराचे मीडियम साईजचे वडे तयार करून घेतलेले आहे भाजीचे. तर आता आपण त्याला डाळीच्या पिठामध्ये अशा प्रकारे बुडवून, पूर्ण त्याला डाळीचं पीठ लागून जायला पाहिजे अशा प्रकारे बुडवून त्याला हळूच तेलामध्ये सोडणार आहे. हळूच एक अशा प्रकारे मी एक एक करून ते तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत वडे, आणि त्याला एका बाजूने व्यवस्थित होऊ दिलेलं आहे. आणि आता एका बाजूने नीट झाल्यानंतर आपण त्याची बाजू पलटवणार आहोत. साधारण असा गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला बाजू पलटवायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला तसाच रंग येईपर्यंत होऊ द्यायची आहे. आपली भाजीही शिजलेली आहे. थोडंसं आपलं जे डाळीचं पिठाचं आपण बॅटर बनवून जे त्याला लावलेलं आहे ते थोडा वेळ होऊ द्यायचं आहे. अंदाजे 1-1.5 मिनिटं लागतात फक्त त्याला तळायला दोघी बाजूने. आता व्यवस्थित असे जेव्हा झालेले असतील तेव्हा आपण एका त्याला टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. तेल निथरू द्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे ते तेलकट राहणार नाही. वडे आपले तळून झालेले आहेत. तर आता आपण ज्या या अख्ख्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्याच्या तळण्याची तयारी करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा मी त्या मिरच्या अशा मधून कापून घेणार आहे. बिना देठ काढताच कापलेले आहे, पूर्ण नाही अशा अर्धवटच कापायचे आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. त्याचा जो तिखटपणा आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दुसरी पण मिरची तशीच कापून घेणार आहे. आता या अशा प्रकारे दोघी मिरच्या तयार झालेल्या आहेत कापून आणि मीठ टाकून. त्याला आपण तळणार आहोत. साधारण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला त्याला तळायचं आहे. म्हणजे वडापाव बरोबर ही जी मिरची आपण तळलेली जी खाणार ती एकदमच टेस्टी लागते, म्हणून आपण ही मिरची पण तळून त्याच्यासोबत खायची आहे. ह्या कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मी, म्हणजे आपण डायरेक्ट खाऊ शकतो ती, म्हणून मीडियम तिखट मिरच्या घ्यायच्या आहे. आता ह्या आता आपण जो पाव घेतलेला होता त्याला आपण मधून कापून घेणार आहोत. असं अर्धवटच कापायचं आहे.
नंतर त्याच्या एका बाजूला आपण जी लाल चटणी घेतलेली होती ती टाकून घेणार आहोत. आता व्यवस्थित चटणी टाकून एका बाजूला झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाव घेऊन वरच्या बाजूने हलक्या हाताने तो दाबून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो तयार झालेला आहे आता. आणि तुम्ही ह्या मिरचीसोबत किंवा नुसताही वडापाव असा गरम गरम खाऊ शकता.